याबद्दल मी धन्यवाद देईन नवनिर्वाचित खासदार माननीय संदीपान भुमरे साहेबांना, आमचे मंत्री अतुल सावे साहेबांना यांनी प्रचंड पाठपुरावा केला म्हणून या रस्त्याला मंजुरी आम्ही देऊ शकलो. ऑरिकचा देखील समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता हा त्याचं टेंडर निघालंय, त्याचं देखील काम सुरू होईल आणि 52,000 कोटी रुपयाची जी इन्व्हेस्टमेंट छत्रपती संभाजीनगरला आलेली आहे त्याच्यामधनं पूर्ण मराठवाड्याचा आर्थिक प्रचंड विस्तार होईल, क्रांतिकारक विस्तार होईल ही खात्री शासन म्हणून आम्हाला आहे. यावर मला असं वाटतं की देवेंद्रजींनी स्वतः कशामुळे झालं ते महिलेनं का केलं एवढा राग तिला का आला हे आम्ही तपासून बघू अशा पद्धतीची त्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. सिनेटमध्ये विजय झाला म्हणजे विधानसभा जिंकली असं होत नाही. सिनेटची निवडणूक ही वेगळी असते. सिनेटच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये काही शंका असल्यामुळंच अखिल भारतीय विद्या परिषद विद्यार्थी परिषदेचे काही लोक त्याला स्थगिती मागत होते. त्याच्यामध्ये जे काही रिपिटेशन झालेलं आहे मतामध्ये त्याच्यामुळेच हा विजय झालेला आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये विजय झाला म्हणजे आपण विधानसभेची निवडणूक जिंकली अशा आविर्भावात कोणी पावरू नये. महाविकास आघाडीचा पराजय हा विधानसभेमध्ये अटळ आहे. असं दे आता काय हे विद्यापीठाच आहे ना. हा मी हायर एज्युकेशन मंत्री असताना भरपूर वेळा यायचो इकडे. राज्याच्या उद्योग विभागामार्फत 2.5 ते 2.5 वर्षामध्ये उद्योग विभागानं नक्की कशा पद्धतीनं वाटचाल केलेली आहे त्याचं प्रेझेंटेशन उद्योजकांना व्हावं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दिग्गज व्यक्तींना व्हावं, जे आमचे लाभार्थी आहेत त्यांना व्हावं, समाजाला व्हावं यासाठी आजपासून महाराष्ट्राचे उद्योग भरारी हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलाय. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये म्हणजे पूर्व विभागापासून हा सुरू झाला. पूर्व विदर्भामध्ये नागपूरला हा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर अमरावतीत झाला आणि आता छत्रपती संभाजीनगरला. आणि या तिन्ही कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद होता हे आपण देखील सगळ्यांनी बघितलेलं आहे. याचा अर्थ उद्योग विभागावरचा विश्वास हा उद्योजकांचा आणि जनतेचा वाढलेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जे उद्योग आलेत त्यामुळं महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये देशात नंबर 1 आहे. बाकीचे राज्य भरपूर मागे आहेत, भविष्यामध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1च राहील याची या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या उद्योजकांना खात्री देतोय. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, विश्वकर्मा योजना असेल, या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा या कार्यक्रमातला प्रयत्न आहे आणि तो तिन्ही ठिकाणी आज यशस्वी होताना मला दिसतोय. गेल्या 3 वर्षापासून जे लोक पक्षनेते काम करत होते त्यांना यश आलं नाही, विधानसभेत पण यश येणार नाही असे विरोधी पक्षनेते आमदार झाले. काय 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 लोकसभेसाठी 3 वर्षापासून लोक काम करत वाडा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना यश आलं नाही, त्यांना पराभव पत्करावा लागला आणि विधानसभेला तेच होणार आहे. आम्ही शाय त्यांचं सरकार कुठं पराभव पत्करला आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये तसं सीट कमी आल्या. कसं आहे मी महाराष्ट्राचं राजकारण करत असताना माझ्या लोकसभा मतदारसंघातनं नारायण राणे जर निवडून आले नसते आणि मी जर लोकांना सल्ले दिले असते तर लोकांनी मला विचारलं असतं तुमच्या मतदारसंघात काय झालं. त्याच्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे हे लाखो मतानं निवडून आलेले आहेत ह्याचं आत्मचिंतन देखील काही लोकांनी करणं गरजेचं आहे. त्या अर्थानं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार कशा पद्धतीनं पुढे नेला होता, काँग्रेस बरोबर कधी हात मिळवणी केली नव्हती करू नये हा जो काही वंदनीय बाळासाहेबांचा विचार होता तो तंतोतंत त्यांनी पाळला होता. आणि शिवसेना म्हणजे शिवसेना वाढली पाहिजे हे ब्रीद घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेब ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करत होते. परंतु हा आदर्श आणि ही संकल्पनाच काही लोक विसरल्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना उठाव करावा लागला, तोच विषय या धर्मवीर 2 मध्ये मांडण्यात आला. संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी धर्मवीर 3 काढण्याच्या ऐवजी औरंगजेब हा चित्रपट करावा.
मी सकाळीच नागपूरमध्ये असं सांगितलं की हल्ली असंबंध बोललं, शिवीगाळ केली, बदनामी केली, शिवराळ भाषा वापरली की TRP मिळतो असा काही लोकांचा घोड गैरसमज झालेला आहे. आणि म्हणून मी नागपूरमध्ये असं जाहीर केलं की मी देखील आता 9:30 अगोदर पत्रकार परिषद घेणार आहे आणि मग बघू माझा पण TRP वाढतो काय. पण हे बंधन घालणार आहे, कोणाला शिवी घालायची नाही. पत्रकारांच्या या बूममध्ये थुंकायचं नाही, कोणावर चिडायचं नाही, बदनामी कोणाची करायची नाही. चांगलं बोलायचं आणि चांगलं बोलून 9:30 अगोदर जर मी प्रेस कॉन्फरन्स घेतली